नमस्कार मित्रांनो, मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, परवाच्या दिवशी सुशील कुलकर्णी यांनी सांगितले की वाघ कसा मिंदा झालेला आहे. जे नवाब मलिक, छत्रपती शिवाजी महाराज की जय सुद्धा म्हणायला तयार नव्हते. तसेच काल भाऊ म्हणाले की राज्यपालांनी शिवसेनेची संभाजी ब्रिगेड करून टाकली. त्याच्यामध्ये भाऊंनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला की शिवसेनेचा म्हणजे नव्या पिढीला समजायला पाहिजे असा शिवसेनेचा इतिहास तुम्ही नव्याने लिहा. आणि त्या शिवसेनेचा शुभारंभ दाऊद यांच्या हस्ते झाला असं त्या इतिहासामध्ये टाका. तसेच नवाब मलिक हे शिवसेनेचे कसे ज्येष्ठ नेते आहेत ते पण सांगा. आणि तो इतिहास श्रीमंत कोकाटेकडून लिहून घ्या. आणि त्या श्रीमंत कोकाटेकडून इतिहास लिहिल्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते त्या इतिहासाचे किंवा त्या पुस्तकाचे प्रकाशन करा. किंवा अशा प्रकारे भाऊंनी काल शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या मिंद्या झालेल्या वाघाला सल्ला दिला. तर मी तुम्हाला अजून त्याच्यामध्ये आणखी पुढे जाऊन सांगतो की कालची जे संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली तर ती पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली नाही, कारण ती पत्रकार परिषद शिवसेना भवन हे दिल्लीमध्ये आहे. आणि संजय राऊत तिथे गेले आणि त्यांनी कालची पत्रिका परिषद दिल्लीमध्ये घेतली, दिल्लीतल्या शिवसेना भवन येथे घेतली. तुम्हाला प्रश्न पडला असेल तर शिवसेना भवन तर मुंबईमध्ये आहे, मी दिल्लीमध्ये कसं काय म्हणत आहे. तर तुम्ही बघू शकता जे अमराठी नेते लोक आहेत किंवा नेते आहेत भाजपाचे, मंगल प्रभात लोढा किंवा किरीट सोमय्या, हे मराठीमध्ये बोलतात, मराठीमध्ये पत्रकार परिषद घेतात. परंतु संजय राऊत हे काल बोलताना पूर्णपणे हिंदीमध्ये बोलले. म्हणजेच त्यांच्या आजूबाजूला जे पत्रकार होते हे सगळे हिंदी भाषिक होते. आणि म्हणूनच मी म्हटलं की त्यांची पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आणखी पत्रकारांनी एक त्यांना मराठीमध्ये प्रश्न विचारला. म्हणजे दिल्लीमध्ये जे हिंदी भाषिक पत्रकार होते त्यांच्यामध्ये एक मराठी भाषिक पत्रकार होता आणि त्या मराठी भाषिक पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला मराठीमध्ये, तर त्याचे उत्तर त्यांनी मराठीत दिले. आणि 1 मिनिट त्या किंवा 20-30 सेकंद त्या प्रश्नाचे उत्तर मराठीमध्ये देत असताना संजय राऊत यांनी परत त्याचे उत्तर हे हिंदीमध्ये द्यायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं वाघ किती मिंदा झालाय, की वाघ हे विसरलाय की शिवसेना भवन कुठं आहे किंवा शिवसेना भवनामध्ये काय बोलल्या गेलं पाहिजे, मराठी बोलल्या गेलं पाहिजे का हिंदी बोलल्या गेलं पाहिजे, हे पण एवढा पण वाघाला भान राहिलेलं नाही, एवढा वाघ मिंदा झालेला आहे. तर मित्रांनो, इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच मराठीत माहिती या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.